आणि आता कथा येते ती म्हणजे वेणुगीत। पाहया भागवतामध्ये अनेक प्रकारची गीत आलेली आहेत, भ्रमर गीत, युगल गीत, गोपी गीत, वेणुगीत। शुकाचार्य सांगतात की राजा शरद ऋतू आल्यामुळे वृंदावनातील पाणी हे अतिशय निर्मळ झालेलं होतं। जलाशयात उमललेला कमळांचा सुगंध असलेला वारा वाहत होता आणि अशातच कृष्ण आणि गोपाळांनी त्या वृंदावनामध्ये प्रवेश केला। तेथील फुलांनी बहरलेल्या वनराईत धुंद भ्रमर गुणगुण करू लागले, पक्ष्यांचे थवे किलबिलाट करू लागले। तेथील सरोवरे, नद्या, पर्वत अतिशय नादमय वातावरण झालेलं असताना कन्हैयाने वेणू काढला आणि कन्हैयाने वेणू वाजवायला सुरुवात केली। आणि एकदा का कन्हैयाने वेणू वाजवला, गाय जर चरत असली ती जागच्या जागेवर थांबायची। वाघ, सिंह, हरिण त्या वेणूच्या नादाने भरून जायचे। यमुनेचं पाणी जे होत ते स्थिर स्थिर त्या ठिकाणी वाहायचं। भूलविले वेणुनादे, भूलविले वेणुनादे, भूलविले वेणुनादे, भूलविले वेणुनादे। समय
जाने